नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज चढून आपण साठ प्रश्नांची मराठी व्याकरणची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे शरद जवळ माझी पुस्तके आहेत या वाक्यातील आपल्याला शब्दयोगी अवय ओळखायचा आहे शरद जवळ माझी पुस्तके आहेत या वाक्यातील आपल्याला शब्दयोगी अवय ओळखायचा आहे राठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जवळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा वाघाने गायीवर झडप घातली या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे वाघाने गायीवर झडप घातली या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन घातली या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मी आजच नागपूरहून आलो आपला आधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे मी आजच नागपूरहून आलो आपल्या आधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पंचमी विभक्ती या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक चौथा उन्नती या शब्दाचा आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे उन्नती या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अवन्नती या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक वा शाब्बास हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अवय आहे शाब्बास हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अवय आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन शाब्बास आहे केवळ प्रयोगी अवय या ठिकाणी क्रमांक खालील शब्दापैकी आपल्याला कालवाचक क्रियाविषयन अवयव असलेला ओळखायचं आहे खालील शब्दापैकी आपल्याला कालवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखायचं आहे राठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सध्या या ठिकाणी योग्य सर होईल क्रमांक सातवा दृढ निश्चय करणे या अर्थाची मन आपल्याला ओळखायचे आहे दृढ निश्चय करणे या अर्थाची मन आपल्याला ओळखायचे आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन शेंडी तुटो वा प्रारंभी तुटो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी दिग्दर्शक खालीलपैकी काय असेल नाटक बरोबर दिग्दर्शक तर मासिक बरोबर खालीलपैकी काय असेल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन संपादक या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा राजाची स्तुती करणारा आपला शब्द समूहासाठी एक शब्द निवडायचा आहे राजाची स्तुती करणारा आपला शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर दोन राजाची स्तुती करणारा भाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा कांचन या शब्दाचा समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे कांचन या शब्दाचा आपला समान आरती शब्द सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सुवर्ण या ठिकाणी योग्य समान आरती असलेला शब्द आहे सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे राठीगाणी ऑप्शन क्रमांक चार पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा घनश्याम या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे घनश्याम या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे राठिकाणी अवशन क्रमांक चार अवयभाव समास या ठिकाणी योग्य सर होईल क्रमांक तेरावा खालील वाक्यातील आपल्याला क्रियापदावरून कोणता बोध होतो ते ओळखायचा हो आहे खालील वाक्यातील आपल्याला क्रियापदावरून कोणता बोध होतो ते ओळखायचा हो आहे माझे एवढेच ऐका या वाक्यातील आपल्याला क्रियापदावरून कोणता बोध होतो हे ओळखायचं आहे राठीगाणी अवशन क्रमांक चार आज्ञा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा खालील शब्दापैकी आपल्याला कोणता शब्द हा गुजराती भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे खालील शब्दापैकी आपल्याला गुजराती भाषेमधून खालीलपैकी कोणता शब्द हा मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आडकिता हा शब्द या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पंधरावा देव प्लस ऋषी आपला योग्य आन्सर सांगायचा आहे देव प्लस ऋषी आपल्या यो ठिकाणी योग्य आन्सर सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक देव प्लस ऋषी देवर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा ळ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वर्ण मानला जातो ळ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वर्ण हा मानला जातो राठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हा वर्ण स्वतंत्र वर्ण या ठिकाणी योग्य होईल क्रमांक सतरावा अकरावा रुद्र म्हणजे खालीलपैकी काय असेल अकरावा रुद्र म्हणजेच आपला खालीलपैकी योग्य उत्तर सांगायचं आहे राठीगाणी ऑप्शन क्रमांक दोन अकरावा रुद्र म्हणजे अति अतिशय तापट मनुष्य या ठिकाणी योग्य सर होईल शुक्रमांक अठरावा आडकाठी या शब्दाचा आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे आडकाठी या शब्दाचा आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकोणीस संन्यासाच्या लग्नाला शेंडी पासून सुरुवात या मणीचा आपल्याला योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखायचा आहे संन्यासाच्या लग्नाला शेंडी पासून सुरुवात या मणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे या ठिकाणी योग्य आहे तर क्रमांक वीस केवढी उंच ही इमारत या वाक्याचे आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये परिवर्तन करायचं आहे केवढी उंच ही इमारत या वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ही इमारत खूप उंच आहे या ठिकाणी योग्य शब्दापैकी आपल्याला समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण ओळखायचं आहे खालील शब्दापैकी आपल्याला समाहार द्वंद्व असे उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मीठ भाकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस आक्का हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे आक्का हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून शब्द आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आक्का हा शब्द कानडी भाषा या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस तो नेहमीच लवकर येतो या वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे तो नेहमीच लवकर येतो या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर आहे प्रश्न क्रमांक चोवीस न ओढा या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे न ओढा या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नव वधू या ठिकाणी योग्य आन्सर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ओ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वर्ण आहे ओ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वर्ण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार स्वरादी या ठिकाणी योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दुसरा आपण आल्याने त्यांना आनंद द्विगुणित झाला या ठिकाणी आधोरेखित विशेषणाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आवृत्तीवाचक विशेषण या ठिकाणी योग्य आन्सर आहे शुक्रमांक तिसरा रीती वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला ओळखाय खालील शब्दापैकी आपल्याला रीती वर्तमान काळ असलेलं वाक्य ओळखायचं आहे